आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी हायस्कूल मध्ये स्कूल बॅगचे वितरण. कोगनोळी हायस्कूलमध्ये माजी मंत्री व कर्नाटक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी बाळासो हादीकर यांनी दिलेल्या स्कूल बॅगचे वितरण तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बाळासो हादीकर म्हणाले, कोगनोळी हायस्कूल व अंबिका आदर्श विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा चांगला असून या शिक्षणाच्या जोरावर आपण प्रगती केली आहे. शाळेला आपल्याकडून काहीतरी योगदान देण्याचे ठरवले होते, ते आज शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन तर भविष्यात आणखी योगदान देणार असल्याचे सांगितले. यावेळी शबीर गडवाले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासो कागले, शिवाजी पाटील, तलाटी एस एन पोवार, महावीर खोत, प्रशांत पोवाडे, शुभम करनुरे, ए पी कुलकर्णी, एस एन अलगुरे, धनंजय मजगे, रावसाहेब पसारे, मानू जगताप, महावीर चौगुले आदींसह अन्य मान्यवर विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल आवटे यांनी तर आभार अंबिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक बी जी कांबळे यांनी मानले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.